मित्रांनो नमस्कार. डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. गरीब नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण पुढील वर्षासाठी म्हणजेच 2023 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशातील गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली आहे. जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती. केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक ट्विट केलेले आहे. तुम्ही बघू शकता, मोदी गव्हर्नमेंट इज कमिटेड टू फूड सिक्युरिटी फॉर ऑल. फूड ग्रेन्स प्रोव्हाइडेड टू द बेनिफिशरीज अंडर द नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट टू बी फ्री फॉर 1 year. गव्हर्नमेंट्स अॅन्युअल फूड सबसिडी फॉर द नेक्स्ट इयर टू इन्क्रीज टू ओव्हर 2 lakh crore फॉर अन्न से अंत्योदय. तर अशा प्रकारचं हे ट्विट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशातील गरीब जनतेला जो मोफत अन्नधान्य पुरवठा केला जाणार आहे, त्यासाठी 2 lakh crore खर्च येणार आहे आणि हा खर्च केंद्र शासन उचलणार आहे. गरीब वर्गातील 81.35 crore लोकांना केंद्र सरकारने एक प्रकारे हे न्यू इयर गिफ्ट दिलेलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति किलो 2 ते 3 rupees दराने प्रति व्यक्तीस 5 kilograms धान्य दरमहा देण्यात येते. अंत्योदय धान्य योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना दरमहा 35 kilo धान्य केंद्र सरकारकडून दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरीब जनतेला 3 rupees प्रति किलो दराने तांदूळ तर 2 rupees प्रति किलो दराने गहू देण्यात येते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळणार असल्याने गरीब जनतेस याचा फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ 1 जानेवारी 2023 पासून गरीब जनतेला मिळणार आहे.